राजांचे तुघलकाबाद दिल्ली येथील ऐतिहासिक मंदिर उद्ध्वस्त केल्या प्रकरणी नांदेड जिल्हा चर्मकार समाजाच्या वतीने सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने व जाहीर निषेध करण्यात आले. गुरु रविदास महाराजांचे मंदिर विनाविलंब बांधून द्यावे व मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी चर्मकार समाजाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व्यंकटराव दुधंबे यांनी केली. श्रीमती गुरु रविदास महाराज की. आज या ठिकाणी धरणे आंदोलन जे धरलेलं आहे दिल्ली येथील तुघलाबाद या ठिकाणी मंदिर 10 तारखेला जे उद्ध्वस्त केलेलं या सरकारनं, या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि सुप्रीम कोर्टाचा पण निषेध करतो. त्यांनी कागदाची शहानिशा बरोबर न करता त्यांनी जे निर्णय दिला आहे जे चुकीच्या पद्धतीने दिलेलं आहे, तर आज गुरुरदास महाराजांच्या नावानं 1947-48 पासून कागदोपत्री पुराव्यांची आज 7-12 उपलब्ध आहे समाजाकडे, पण या समाजाला दुर्मिळ समजून या सुप्रीम कोर्टानं जे निर्णय दिला आहे हे चुकीचा निर्णय दिला आहे, तर त्याचा आम्ही निषेध करतो आणि सुप्रीम कोर्टानं जे वापस नियम घेतलाच पाहिजे आणि जमीन गुरुरदास महाराजांच्या आमच्या अनुयायाला जमीन परत दिली पाहिजे आणि त्या ठिकाणी मंदिर जसं होतं तसं बांधून दिलं पाहिजे. तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील. पूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम करण्याचं काम आम्ही सुरुवात करणार आहोत. आज या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे, पण याच्यानंतर जर निर्णय नाही झाला 21 तारखेच्या नंतर, तर 21 तारखेला दिल्लीला जंतर मंतर आम्ही महाराष्ट्रातले पूर्ण चर्मकार समाज नाही तर पूर्ण देशातून नाही जगातून लोक दिल्लीला जंतर मंतर आलेत, तर घरामध्ये न बसता सर्व चर्मकार समाज बांधवांनी या दिल्लीला जंतर मंतरवर धरणे आंदोलनाला उपस्थित राहावे ही माझी कळकळीची विनंती. मी नांदेडमधून दुधंबे व्यंकटराव रोहिदास, सामाजिक कार्यकर्ता व माझा सर्व चर्मकार समाज आज गुरुदास महाराजांच्या विचारानं प्रेरित होऊन समाजाचे विचार आज जनाजनात पोहोचण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत आहोत. तर हे मंदिर उद्ध्वस्त केलेलं आहे सरकारने, त्याचा आम्ही निषेध करतो, निषेध करतो, निषेध करतो. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी संदीप भालेरावसह आधार न्यूज नांदेड. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.